जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो, मिस्टर अक्षय बळे SVPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना यामध्ये देणार आहोत. यामध्ये आपण ऑडिट रिपोर्ट 2023 22-23 या शैक्षणिक वर्षातल्या ऑडिट रिपोर्टबाबत विद्यापीठांनी काल दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करून दिलेलं आहे. ते परिपत्रक सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. नेमकी ते परिपत्रक कुणासाठी आहे, त्या परिपत्रकानुसार काय कार्यवाही करायची हे आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला मागील म्हणजेच 22-23 अनुदान तुम्हाला कधी भेटणार आहे, कशाप्रकारे भेटणार आहे, आणि आत्ताचं 23-24 अनुदानाबाबत देखील आपण माहिती घेणार आहोतच. तर प्राध्यापक मित्रांनो, कोणताही व्हिडिओ बघण्यापूर्वी किंवा काही प्रश्न विचारण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गतल्या विविध उपक्रमाची माहिती जर का मिळवायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर परिपत्रक जाणून घेऊया. बघा प्राध्यापक मित्रांनो, पुणे विद्यापीठांतर्गत अतिमहत्त्वाचे आणि तातडीचे एक परिपत्रक दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी विद्यापीठांनी जाहीर करून दिलेला आहे, ज्याचा विषय आहे 2022-23 या वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याबाबत. म्हणजेच काय करणं, 2022-23 जे काही ऑडिटचा जो काही रिपोर्ट आहे तो आपल्याला सादर करायचा आहे फक्त शासन अनुदानित महाविद्यालयांकरता. आता याचा त्यांना काही काही नवीन प्राध्यापकांना किंवा नवीन कार्यक्रमाधिकाऱ्यांना वाटतं की आमचं महाविद्यालय विनाअनुदानित आहे, मग हे आमच्यासाठी नाही. तर प्राध्यापक मित्रांनो, लक्षात घ्या की हे जे काही परिपत्रक असणार आहे ते रेग्युलर आणि सेल्फ फायनान्स युनिट असे जे काही युनिट्स आहे तर त्यापैकी फक्त रेग्युलर युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांच्यासाठी असणारं आहे. सेल्फ फायनान्सच्या युनिटच्या बाबतीत हे परिपत्रक नाही, हे कृपया लक्षात घ्या. ओके, सो यामध्ये महत्त्वाची माहिती आपण वाचूया आणि सविस्तर माहिती तुमच्यासाठी देऊया. बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे शैक्षणिक वर्ष 22-23 या वर्षाकरिताचे राष्ट्रीय सेवा योजना नियमित उपक्रम आणि विशेष शिबिराचे लेखापरीक्षण दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने आपण 2023 पूर्ण करून देण्यात आलेले होते. आणि यावेळी राष्ट्रीय सेवा योजना नियमित उपक्रम आणि विशेष शिवाळी शिबिराचे तपशील हे देखील ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालयामार्फत विद्यापीठाकडे सादर करण्यात आलेले होते. सो त्यानुसार त्यांनी कागदपत्र ए आणि कागदपत्र बी म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटी आणि स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटी यांचे जे काही कागदपत्र आहे हे कागदपत्र आपल्याला काय करायचे आहे, सबमिट करायचे आहे. सो सन 2022-23 या वर्षातील अनुदान शासनामार्फत आपल्याला वितरित करण्याकरता शासनाच्या अनुदानाच्या एकत्रित रकमेचे विनियोग प्रमाणपत्र सादर करण्याकरता PFMS प्रक्रियेद्वारे अनुदान प्राप्त झालेली महाविद्यालये आणि अनुदान प्राप्त न झालेली महाविद्यालये यांनी अनिवार्यपणे नियमित कार्यक्रम आणि विशेष शिवाळी शिबिरात ऑनलाईन माहिती भरल्यानंतर खालीलप्रमाणे तयार केलेला लेखापरीक्षण अहवाल हिशेब संधी लेखापालाकडून लेखापरीक्षण करून 18-20 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित जिल्हानिहाय विशेष शिवाळी शिबिराच्या बैठकीदरम्यान जमा करण्यात यावे. ज्या महाविद्यालयाचे लेखे प्राप्त होतील अशाच महाविद्यालयांना 22-23 या वर्षाचे उर्वरित अनुदान आणि 23-24 या वर्षाच्या अनुदानाचा प्रथम हप्ता अदा करण्यात येणार आहे, याची कृपया दक्षता घ्या. आता बघा, हे परिपत्रक सांगितलेलं आहे तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला सांगतो की हे परिपत्रक नेमके कोणासाठी आहे, तर रेग्युलर युनिट ज्या महाविद्यालयाचं आहे त्यांच्यासाठी आहे. आता त्याच्यामध्ये ज्या महाविद्यालयाला अनुदान भेटलं आणि ज्या महाविद्यालयाला अनुदान भेटलं नाही अशा सगळ्या महाविद्यालयांनी काय करायचं आहे, आपले जे काही रेग्युलर आणि स्पेशल कॅम्पच्या ॲक्टिव्हिटी झाल्या या दोन्ही ॲक्टिव्हिटीचं ऑडिट करायचं आहे. आणि ह्या ऑडिट केलेली जी काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं कवरिंग लेटर, रिसिप्ट पेमेंट अकाउंट, स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, युटिलायझेशन सर्टिफिकेट, ए फॉर्म आणि युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर असे 6 डॉक्युमेंट्स रेग्युलर ॲक्टिव्हिटीचे आणि 6 डॉक्युमेंट्स स्पेशल कॅम्प ॲक्टिव्हिटीचे, एवढे असे 12 डॉक्युमेंटची एकत्रित फाईल करायची. आणि ही फाईल तुम्ही काय करायची आहे, ज्या ठिकाणी तुमच्या जिल्हानिहाय बैठक होणार आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 18 तारखेला पुणे शहर आणि पुणे ग्रामीणची बैठक होणार आहे
विद्यापीठामध्ये पर्यावरणशास्त्र विभागात 19 तारखेला नाशिकमध्ये बैठक होईल, ती होणार आहे CMCS कॉलेजमध्ये, आणि 20 तारखेला जी बैठक होणार आहे ती अहमदनगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज लाल टाके रोडला जी काही आहे तर नगर जिल्ह्यासाठी ती बैठक होणार आहे. या बैठकीमध्येच काय करायचं आहे हे डॉक्युमेंट सादर करायचे आहे. ओके, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या रेग्युलर महाविद्यालयाचे फंडिंग आले त्यांना देखील हे डॉक्युमेंट सादर करायचे, आणि ज्यांना फंडिंग नाही आलं त्यांना देखील हे डॉक्युमेंट्स ऑडिट करून सादर करायचे आहे. आता हे लेखापरीक्षण नेमकी तुम्ही कोणाकडून करू शकता, तर तुम्ही सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंटकडून ते ऑडिट करू शकता. म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या महाविद्यालयाचं एक्झामचं ऑडिट करत असाल तर त्या एक्झामचं ऑडिट तुम्ही ज्या व्यक्तीकडून करत असाल, ज्या CA कडून करत असाल, त्याच व्यक्तीकडून हे ऑडिट केलं तरी चालेल. आणि हे ऑडिट जे काही झालेले डॉक्युमेंट्स आहे ज्याच्यावर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर त्यांचा सही शिक्का येणार आहे, असेच डॉक्युमेंट ऑडिटेड स्टेटमेंट डॉक्युमेंटच काय करावं लागणार आहे, आत्ता आपल्याला जमा करावं लागणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्या महिन्याभराच्या आत मॅक्झिमम किमान 15 दिवस आणि मॅक्झिमम 1 महिना, म्हणजे 15 दिवस ते 30 दिवसाच्या आत मागील वर्षीचं जे काही अनुदान आहे ते आपल्या PFMS अकाउंटमध्ये येईल. मग ते अकाउंट आपण व्हेंडर नियुक्त करून ते पेमेंट आपण काय करू शकतो, काढू शकतो. PFMS थ्रू व्हेंडर कसा नियुक्त करायचा, पेमेंट कसं करायचं, त्या बाबतीतला व्हिडिओ आपण ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही पेमेंटची प्रोसेस काय करू शकता आणि पेमेंट ते काढून घेऊ शकता. तर चालू वर्षीचं जे काही 23-24 अनुदानातला प्रथम हप्ता आहे, म्हणजे कदाचित रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या 25% आणि स्पेशल कॅम्पच्या 25% किंवा 50%, म्हणजे धरून चला की सँक्शन युनिटच्या 49% जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट देखील तुम्हाला 15 दिवसापर्यंत किंवा मॅक्झिमम 30 दिवसापर्यंत विद्यापीठाअंतर्गत PFMS अकाउंटला दिली जाईल. सेल्फ फायनान्स रिलेटेड ॲज इट इज जी काही बाकीची प्रोसेस आहे ती होणार आहे, म्हणजे त्यांना जसं की एक तर त्यांच्या बँक अकाउंटला पैसे दिले जातील किंवा डायरेक्ट त्यांच्या ऑडिट झाल्यानंतरच एक खटी संपूर्ण पैसे हे दिले जाऊ शकतात. ते ऑलरेडी आपण ते मीटिंगमध्ये आत्ता डिस्कशन करणारच आहोत. फक्त हे जे काही परिपत्रक आहे ते रेग्युलर युनिटसाठी आहे, सेल्फ फायनान्स युनिटसाठी नाही. बाकीचे जे काही सेल्फ फायनान्स युनिट आहे त्यांनी ॲज इट इज आपल्या मीटिंगसाठी यायचं, जिल्हानिहाय बैठकीसाठी, ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की दत्तक गावाची माहिती घ्यायची आहे. आणि दुसरी जी काही माहिती आहे तर ती म्हणजे तुमचं गावातला जो काही काम कामकाजाचा अहवाल आहे किंवा ऑनलाईन जे काही तुम्ही आत्ता प्रस्ताव भरणार आहे तर त्या प्रस्तावाची प्रत पण तुम्हाला घेऊन जायची आहेतच. सो या पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे. आता तुम्ही मागच्या वर्षीची जी काही ऑडिटची फाईल किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंटेशन सबमिट केलेले होते तर ते डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. बघा, या ठिकाणी स्पेशल कॅम्पचं जे काही आहे हा फॉर्म नंबर बी तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवतो. बघा, या ठिकाणी फॉर्म नंबर बी आहे, इथे स्पेशल कॅम्प प्रोग्रामी 2022-23 तर हे परिपत्रक आहे किंवा हे स्टेटमेंट आहे, तर या स्टेटमेंटला या ठिकाणी काय करा, त्यांचा सही शिक्का चार्टर्ड अकाउंटचा तुम्ही घेऊ शकता. ऑलरेडी याच्यावर कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्यांची सही शिक्का तर ऑलरेडी आहेच, आपण ऑनलाईन अपलोड केलं. हे स्पेशल कॅम्पचं युटिलायझेशन सर्टिफिकेट आहे. या ठिकाणी जसं आपण कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्यांचा सही शिक्का घेतला तर या ठिकाणी या युटिलायझेशन सर्टिफिकेटला खालच्या बाजूला CA चार्टर्ड अकाउंटंट यांची आपण सही घेऊ शकतो. हे झालं युटिलायझेशन स्पेशल कॅम्पचं. आपण काय बघितलं, बी फॉर्म बघितला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, हे स्पेशल कॅम्पचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आहे. या ठिकाणी सुद्धा काय करू शकता, इथे तुम्ही त्यांचा सही शिक्का चार्टर्ड अकाउंटचा घेऊ शकता. ठीक आहे, नंतर स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर, ते देखील तुम्ही काय करा, या पद्धतीचे हे स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर हे इथं शेवटच्या बाजूला तुम्ही खालच्या बाजूला त्यांचे काय करू शकता, सिग्नेचर घेऊ शकता. तसंच हे काय आहे, रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं A फॉर्म आहे, या ठिकाणी देखील तुम्ही रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या इथे शेवटी ऑडिटरचा सही शिक्का घेऊ शकता. नंतर इथं रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं युटिलायझेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे, युटिलायझेशन सर्टिफिकेटसुद्धा काय करू शकता तुम्ही, या ठिकाणी शेवटी त्यांचा सही शिक्का घेऊ शकता. ठीक आहे, युटिलायझेशन झालं, त्याच्यानंतर रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट आहे, हे रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं आहे, या ठिकाणी शेवटीसुद्धा रेग्युलर ॲक्टिव्हिटीच्या रिसिप्ट पेमेंट अकाउंटला देखील तुम्ही सही शिक्का घेऊ शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी रेग्युलर ॲक्टिव्हिटीचं आपलं स्टेटमेंट ऑफ आयटमाइज एक्सपेंडिचर आहे, या ठिकाणी तुमचा कवरिंग लेटर आहे,
ओके, राष्ट्रीय सेवा योजना नियमित लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याबाबत. तर याची प्रिंटआउट काढा किंवा हे जे काही डॉक्युमेंट्स आहे हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्ही त्या ठिकाणी जमा करू शकता. आपण 15/3/2023 डॉक्युमेंट तयार केलं, माझ्या मते काहीतरी 17 मार्चला आपलं मागच्या वर्षीचं ऑडिट झालेलं होतं. ओके, सो हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांच्यापर्यंत काय करून घेऊन जाऊ शकता. हे स्पेशल कॅम्प रेग्युलरचं झालं आणि हे काय आहे, स्पेशल कॅम्पचं कवरिंग लेटर आहे. राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा लेखा अहवाल सादर करण्याबाबत, ओके, 22/23 अहवाल सादर करण्यात यावा, तो लेखा स्वीकारण्यात यावा. या पद्धतीचे असे दोन कवरिंग लेटर आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे. ओरिजिनल बिलं वगैरे त्याची फाईल देण्याची काही आवश्यकता राहणार नाही. ओके, आणि ज्यावेळेस तुम्ही ऑडिटरकडे ऑडिट करायला जाताल तर ऑलरेडी तो सगळे डॉक्युमेंट्स किंवा स्टेटमेंट ऑफ आयटम वाईज एक्सपेंडिचर तो चेक करणार आहे. त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट्स हे देणं अपेक्षित असणार आहे. सो या पद्धतीने आपण सर्व डॉक्युमेंटेशन या ठिकाणी बघितलेले आहे. या डॉक्युमेंटची सिरियल वाईज सिक्वेन्स वाईज यादी लावा. युनिव्हर्सिटी सँक्शन लेटर जे ऑलरेडी तुम्हाला 100 युनिट्सचं 200 युनिट्सचं दिलं ते पण तुम्हाला लागणार आहे. स्पेशल कॅम्पला 50 युनिट्सचं 100 युनिट्सचं दिलं ते पण तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहे. हे सगळ्या डॉक्युमेंटची एक फाईल तयार करा आणि वरती आपल्या कॉलेजचं कवरिंग लेटर असेल तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही काय करा, त्या ठिकाणी सादर करा. ह्या सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट पण या ठिकाणी दाखवलेली आहेतच, काही अडचण येणार नाही. तर तुम्ही काय करू शकता, त्यांच्याकडे जमा करू शकता. ओके, सो इथं त्यांनी किती सेट्समध्ये सांगितलेले आहे हे सगळे फॉर्म प्रिंट इन 3 सेट्स, म्हणजे शक्यतो तरी तुम्ही फॉर्म 3 याच्यामध्ये प्रिंट काबर करा. तर एक प्रिंट तुम्ही ऑडिटरकडे देऊ शकता, एक प्रिंट विद्यापीठाकडे देऊ शकता आणि एक प्रिंट तुम्ही स्वतःकडे ठेवू शकता. सो त्याकरता 3 प्रिंटआउट तुम्ही या डॉक्युमेंटच्या काढा आणि त्या चार्टर्ड अकाउंटकडून व्हेरिफिकेशन करा. एक विद्यापीठाकडे द्या, एक चार्टर्ड अकाउंटकडे आणि एक आपल्याकडे ठेवा. सो या पद्धतीने तुम्हाला हे ऑडिट रिपोर्टच्या सर्क्युलरबाबत कामकाज करायचं आहे. सेल्फ फायनान्स युनिटला ऑडिटच्या संदर्भात काही करायचं नाही, फक्त ते मीटिंगला येतील, बाकी काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, जरी तुम्हाला काही शंका आली तर मला निश्चित तुम्ही विचारा, माझा नंबर चॅटबॉक्समध्ये मी दिलेला आहे. सो पुन्हा भेटूया, तोपर्यंत तुम्हाला काही शंका असल्यास निश्चित मला संपर्क करा. तुम्हाला येणाऱ्या सर्व कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.